माननीय महापौर, साधारण 2 तास झाले अनेक सभासदांनी खड्ड्याच्या संदर्भात असेल, नाला साफसफाई असेल, पावसाळा लाईन असेल यांच्या साफसफाई अशा कामांबाबत आपले मनोगत व्यक्त केले. पण माननीय महापौर, आपणच मगाशी सभागृह सुरू होताना सांगितलं की आपला अनेक चर्चा ह्या वाढत जातात अनेक विषयांवरती आणि आपण सभागृहाचा वेळ खर्ची होतो आणि महत्त्वाचे विषय बाजूला पडतात. हा विषय महत्त्वाचाच आहे, पण ह्या चर्चा वारंवार का घडतात ह्याचंसुद्धा आपण अवलोकन केलं पाहिजे प्रशासनाने. कारण का जे विषय आपल्याशी संबंधित नाहीत, जी जबाबदारी प्रशासनाची आहे, अशाच विषयांवरती आपण 2-2, 4-4, 6-7 तास आपण बोलत असतो आणि अनेक महत्त्वाचे विषय ह्या गोष्टींमुळं बाजूला पडत असतात. आपण जर बघितलं आता खड्डे दुरुस्ती असेल, नाला साफसफाई असेल, पावसे लाईनची दुरुस्ती असेल, हे काय रुटीनप्रमाणे ही कामं व्हायला पाहिजेत ना? ह्याच्यात नगरसेवकाची काय जबाबदारी आहे? फक्त नगरसेवक जातो कुठे तिथे की त्याच्या तो नागरिकांच्या रोषाला बळी केव्हा पडतो? की जेव्हा माननीय महापौर की ज्या वेळेला ती कामं वेळेत होत नाहीत, कामं चांगली होत नाहीत, त्यावेळेला मग नागरिकांचा रोष वाढतो आणि नगरसेवकांना त्या ठिकाणी जबाबदार धरलं जातं की जे ॲक्च्युली काम आहे प्रशासनाचं. मी 2-3 मुद्द्यांवर माननीय महापौर आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपण स्वतः साधारण 1 महिन्यापूर्वी गटनेत्यांची एक सभागृहामध्ये बैठक बोलवली होती, नाला म्हणजे पावसाळ्याच्या तोंडावरती करण्याच्या कामांसंदर्भात. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं की पावसाळा तोंडावर आला असताना सुद्धा त्या ठिकाणी प्रशासन किती त्याच्यामध्ये सक्षम आहे, त्यांची तयारी किती आहे, तर बघितलं तर आपण त्या ठिकाणी दिसले की प्रशासन पूर्णपणे त्या ठिकाणी त्यांची पूर्ण तयारी नव्हती. माननीय आयुक्त साहेब आपणही त्या ठिकाणी होतात. आम्ही तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी सांगितलं की ह्या गोष्टी खरं ह्या सारख्या होणं चुकीचं आहे, सारख्या सर्व चर्चा होणं सुद्धा चुकीची आहे. ह्याच्यामुळे बाहेर महापालिकेची प्रतिमा सुद्धा ह्याच्यामध्ये खराब होत असते. आपण स्मार्ट सिटी म्हणतो, पुणे शहर आज जगाच्या पातळीवर तिथे पोहोचलेलं आहे, पण अशा ह्या कुठल्या गोष्टींसाठी आपण जर आपली प्रतिमा खराब करून घेणार असेल हे निश्चितच कोणाला आवडणार नाही. ज्यावेळी माननीय महापौर आपण त्या ठिकाणी बैठक बोलवली, त्या ठिकाणी अनेक आपण मुद्दे उपस्थित केले, प्रत्येक गटनेत्यांनी उपस्थित केले, आपण केले, प्रशासनाने त्याची बाजू मांडली, पण त्याप्रमाणे अजूनही आयुक्त साहेब त्याप्रमाणे काम त्या ठिकाणी झालेलं नाही. आम्ही तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी ते स्पॉट त्या ठिकाणी निवडलेत, कारण ह्याचा परिणाम पाणी साठण्याचा परिणाम सुद्धा रस्ते खराब होण्यावरती होतो, त्याचा परिणाम रस्ते ना खड्डे पाडण्यामध्ये होतो, अशा अनेक त्याच्यामध्ये कारणं आहेत. पण ह्याच्यासाठी आपण किती पैसे दरवर्षी खर्च करतो ह्याचासुद्धा विचार केला पाहिजे. 30-30 कामं करतो आणि महापालिकेचे पुणेकरांचे पैसे आपण त्या ठिकाणी वाया घालवत असतो. आपण माननीय महापौर त्यावेळेस सांगितलं की 250 स्पॉट असे पुणे शहरामध्ये आहेत की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं जातं आणि त्याच्यानंतर आपण त्याचं निराकरण करतो. पण आपल्या 4-3 वर्षामध्ये आयुक्त साहेब हे जमलं नाही का की ते स्पॉट कमी करणं? मग 200 असतील तर मग 150 आले, 150 असतील तर 100 झाले, ते स्पॉट आहेत. म्हणजे आपण कामच काय कर, नुसती यादी घेतो, ती यादी पुढे प्रशासन ठेवतं, जनता पार्टी पुढे ठेवतं, सभासदन पुढे ठेवतं आणि त्याच्यामधनं पुढं काही त्याच्यामधनं आउटपुट आपल्याला मिळत नाही. एकही स्पॉट असं नाही का बंद करू शकत नाही आपण? 250 स्पॉट 5 वर्ष तुम्ही तीच यादी फरड होते आणि त्याच्यातनं एक स्पॉट आपण कमी, हे आपलं कमीपण आहे ह्याच्यामध्ये. जर अशा पद्धतीने काम होत असेल, जसं बाबरांनी सांगितलं की जर आपण टेंडर काढतो तिथं 50% विरोधी येत असतील तर त्या कामाचा दर्जा, त्याची क्वालिटी काय राहणार त्याच्यामध्ये? त्याची तपासणी कोण करणार? ही जबाबदारी प्रशासनाची आहे, हे का नगरसेवकाची जबाबदारी नाही आहे त्या ठिकाणी? मग प्रशासनावरती कुणीतरी माननीय आयुक्त साहेब आपण कोणती जबाबदारी फिक्स केली पाहिजे, कोणाला त्या ठिकाणी जबाबदार धरलं पाहिजे आणि त्याप्रमाणे काम होणे आवश्यक आहे. असं करा पाहिजे. आज 20 तारीख आहे साहेब, पावसाळा सुरू झाला, थोडा कमी जास्त आहे पण अजून तसं नाही म्हणत, आज आपला चान्स होता काम करण्याला, पण तरी सुद्धा साहेब आपण काम त्या ठिकाणी करू शकलो नाही. आपण मागच्या आठवड्यामध्ये माननीय महापौरांसहित पाहणी केली पुणे शहरामधले महत्त्वाच्या नाल्यांची, त्याच्यामध्ये काय निर्णय घेतले गेले? दरवर्षी आपण जातो 1 महिना आधी पाहणी करतो, मग काय त्याच्यामध्ये होतं की अनेक ठिकाणी धोकादायक घरं आहेत, काही ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी पुनर्वसन करणं, त्या लोकांना शिफ्ट करणं, हे दरवर्षी आपण करतो, त्यासाठी आपले पैसे वाया जातात. मग एकदा काहीतरी निर्णय घ्या ना आणि त्या लोकांचं कायम स्वरूपी पुनर्वसन त्यांचं काय करता येईल का, ह्यासाठी आपण त्याचे काही निर्णय घेता येईल का? ते नालेच्या त्याच्यामध्ये अरुंद झाल्या असतील, त्याचे प्रवाह काही ठिकाणी आपल्याकडनं सुद्धा काही प्रवाह बदलले गेले त्या ठिकाणी, मग ते प्रवाह जर बदलले असतील, प्रायमोने या ठिकाणी मोठा सर्वे करून आपल्याकडे सर्व दिलेलं डिझाईन केलेलं आहे त्या नाल्यांचं, त्याप्रमाणे काही ठिकाणी नाले आहेत, काही ठिकाणी कमी जास्त, त्याप्रमाणे आपलं काही काम करता येईल. मग आपण करतो कसे करतो? एवढं कन्सल्टंट नेमतो, 1 करोड रुपये खर्च करतो आणि त्याच्यात आउटपुटच काय मिळणार नसेल, आणि अशी चर्चा जर दर वर्षी दर
वेळेला सभागृहात होणार असेल मग आपण नगरसेवकांना काय त्याच्यामध्ये उत्तर देणार आहोत, पुणेकरांना आपण काय सांगणार आहोत? माने महापौर, आमची या ठिकाणी विनंती आहे आपल्याला की अशा पद्धतीने काम हे आता आपण बदल करायला पाहिजे. अशा पद्धतीने वारंवार ह्या गोष्टी होतात, त्याच्यामध्ये नवीन पद्धतीने काहीतरी बदल करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, आपण खड्ड्याच्या संदर्भात सांगितलं, त्याच्यानंतर खोदायच्या संदर्भात सांगितलं की आपण एकदा एक करायला पाहिजे. आयुक्त साहेब, जनरली आपल्याकडे पुणे शहरामध्ये महापालिकेची कामं ही जनरली पावसाळ्यानंतर सगळी सुरू होतात. जी महत्त्वाची कामं आहेत ती आपण पावसाच्या आधी करतो किंवा पावसाच्या तोंडावरची जी कामं करणं आवश्यक. मग तुम्ही ह्या इतर विकास कामं का थांबवतो आपण? कारण आपण खोदायला परवानगी देत नाही, कारण रस्ते खोदणं अवघड असतं पावसाळ्यात. मग आपण ठराविक लोकांनाच का या पावसाळ्याच्या कामामध्ये आपण खोदायला परवानगी दिली? हे सुद्धा आमचं म्हणणं आहे. आणि जर आपण दिली ती आवश्यक आहे, विकास सर्वांना पाहिजे, विकासाला कुणाचा विरोध नाही, पण तो विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ह्याचं सुद्धा काय ते धोरण पाहिजे ना. विकास करायचं म्हणजे त्याच्या नावाखाली पाव काय सर्व पैशाची उधळपट्टी करायची, चुकीची कामं करायची, ह्याला काय विकास म्हणणार नाही. उलट विकास चांगला करा, त्याच्यात महापालिकेचे 2 पैसे वाचवा, हे आमचं त्याच्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि माननीय आयुक्त, आमच्या ह्या ठिकाणी एक मागणी आपल्याला आहे की पुढच्या जनरल वॉर्डमध्ये महापौर आपण प्रशासनाला आदेश द्यावेत की आत्ता पण रिलायन्सला जेवढे आपण परवानगी दिलेली खोदायची किती आणि त्याच्यापेक्षा त्यांनी किती जास्त, आमचा आरोप आहे त्याच्यावरती, आपल्या प्रशासनाला आमचा आरोप आहे की आपण साहेब त्यांना दिलेल्या परवानगीपेक्षा त्यांनी जास्त खोदाई केलेली आहे. त्याचं एक मोजमाप आपण द्या ना. जे काय आपण त्यांना 100 किलोमीटर खोदाई दिली असेल, त्यांनी किती खोदाई केली ते बघा. आणि कुणाची जबाबदारी ती बघा. ज्या एजन्सीला जे आपण काम खोदाईच्या कामासंदर्भात देतो ते दुरुस्त करणंसुद्धा त्याच्यामध्ये आपली त्यांची जबाबदारी आहे ना. आयुक्त साहेब, याच्यासाठी आपण एक धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. मागे मी पावसकर साहेबांना पाणी पुरवठ्याच्या कामासंदर्भात त्यांनी एक सूचना केली, ती त्यांनी मॅडम अंमलात आणली आणि ती त्यांनी ज्याच्या वेळेला बजेटमध्ये घेतली की जेव्हा पाणी काय होतं, एक एजन्सी खणून जाते, एक एजन्सी दुरुस्त करते. मग ज्या वेळेला ते पाणी पुरवठा असेल किंवा काही कामं असेल की कुठली कामे अर्जंट एका वेळेला इमर्जन्सीमध्ये होतं, कुठं पाण्याची लाईन फुटते, कुठं काय होतं, पण जेव्हा ते काम पूर्ण होतं तर आपल्याकडे रस्ता दुरुस्तीचं कामाचं टेंडर लागलेलं नसतं, त्याला पैसे नसतात किंवा ते संपलेले असतात किंवा ते टेंडर सुरू व्हायचं असतं. त्यावेळेला अशा वेळेला अडचण होती की कुणी काम करायचं, मग अनेक दिवस ते काम खोदायचं काम तसंच पडून जातं, त्याच्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसकर साहेब म्हणलं की साहेब तुम्ही हे करत असताना पाण्यापुरवठ्याची कामं जेव्हा होतील तर तुम्ही तुमच्याकडे त्यासाठी वेगळे पैसे राखीव दुरुस्तीसाठी करा ठेवा. त्यावेळेला ह्यावेळी त्यांनी बजेटमध्ये ही तरतूद करून घेतली. मी अशा पद्धतीने जर आपण काम केलं की ते बऱ्याच वेळेला काय होतं, आपण काम देतो त्यांचे पैसे भरून घेतो पण आपली टेंडर, मग आपला डांबराचा प्लॅन बंद आहे, आपल्याकडे पावसामध्ये त्याच्यात काही प्रॉब्लेम होतात, अशा अनेक गोष्टी त्याच्यामधनं हे होतात. मग ते काम वेळेवर होत नाही आणि त्याच्यामुळं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अनेक वेळा जीवितहानी होऊ शकते, अपघात होऊ शकतो. तर माझे माननीय आयुक्त साहेब आपली विनंती आहे की ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार करा आणि पुढच्या 1-10 दिवसामध्ये जनबळाच्या ठिकाणी आपण ज्या ज्या लोकांना परवानगी दिलेली आहे त्याचा पूर्ण अहवाल की त्यांनी किती खोदाई केली, त्यांनी किती दुरुस्त केली आणि त्याच्यापेक्षा किती लोकांवर आपण जर जास्त केली असेल तर त्याच्यावरती काय कारवाई केली, याचा माननीय आयुक्त साहेब अहवाल ठेवा, विनंती.